नागपूर केंद्र आहे अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिट होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी अमेरिकेचे लष्कर प्रमुख जनरल रँडी जॉर्ज आणि इतर वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा केली कली द्विपक्षीय महत्वाच्या मुद्द्यांवर आणि जागतिक शांतता आणि सुरक्षेच्या दिशेने परस्परांबरोबरची वचनबद्धता वृद्धिंगत करण्यावर चर्चा झाली जनरल पांडे फेब्रुवारीपासून अमेरिकेच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहे आपल्या दौऱ्यात त्यांनी वॉशिंग्टन डीसी इथल्या भारतीय दूतावासाला भेट दिली आणि महत्वाच्या उपक्रमांची माहिती घेतली राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरुवातीपासून सकारात्मक पावलं उचलली असून इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मराठा समाजाला मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला मुंबईतल्या महालक्ष्मी सरसला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे यंदा अतिरिक्त महालक्ष्मी सरस नागपूर इथं आयोजित करण्यात आलं आजपासून ते सव्वीस फेब्रुवारीपर्यंत रेशीमबाग मैदानावर सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत हे प्रदर्शन आयोजित जात असून यात ग्राहकांना राज्यातील अनेक वैविध्यपूर्ण उत्पादनं मिळतील विविध बचत गटांना यातून आर्थिक लाभ मिळावा या, या दृष्टीनं प्रयत्न केले जात असल्याचं प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी आहे दोन हजार तेवीसच्या उत्तरार्धात ब्रिटनमध्ये आर्थिक मंदी आली असून यंदाच्या पंतप्रधान कृषी ऋषी सुनक यांच्या अपेक्षित निवडणुकीपूर्वी सुनक यांनी विकासाला चालना देण्यासाठी कटिबद्धता व्यक्त केली आहे अधिकृत आकडेवारीनुसार डिसेंबरपासून तीन महिन्यांमध्ये सकल देशांतर्गत उत्पादन तीन दशांश काही टक्क्यांनी कमी झालं असून डॉलर आणि युरोच्या तुलनेत स्टर्लिंग चलन कमकुवत झालं बँक ऑफ इंग्लंडनं याविषयी व्याजदरात कपात करावी तसंच व्यावसायिकांनी सहा मार्च रोजी होणाऱ्या अंदाजपत्रकात सरकारकडून अधिक मदतीची मागणी केली आहे अठ्ठ्याण्णव्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या सुमित नागलनं आपलं वर्चस्व कायम ठेवत बेंगळुरू ओपन ट्रिस दोन हजार चोवीसच्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटक राज्य लॉन टेनिस असोसिएशनच्या स्टेडियमवर हाँगकाँगच्या कोलमन बॉंगचा सरळ पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार